नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत जीरा राईस। त्याच्यासाठी मी पुलाव पत्ती आणि जिरं टाकलेलं आहे। मोठ्या टोपामध्ये चरवते। तर आता मी कांदा टाकलेला आहे। कांदा पण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। पुलावपत्ती ही गावाकडे आमच्या मिसळे। आपण बिर्याणीमध्ये नाहीतर पुलावमध्ये तर असं भात करायचा असतो जिरा भात, त्यासाठी आम्ही टाकतो। चिकनमध्येही सुद्धा टाकतो। इलायची, लवंग वगैरे सर्व टाकलेले आहेत। खडे मसाले चुलीवर आम्ही हे भात शिजवतो, त्याला आम्ही जिरा राईस म्हणतो। ते चिकनच्या सूप बरोबर चांगलं लागतं खायला। चिकन रस्सा, सुक्का चिकन, त्याच्यावर मस्तपैकी ह्या भात लागतो जिरा राईस। तर बघा आता त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे। आगसुद्धा चांगली जळते। मीठ घातलेलं आहे वरून। एक हंडा पाणी म्हणजे 3 किलो तांदळाला एक हंडा पाणी ओतलेलं आहे। एक हंड्यापेक्षा थोडं कमी हे केलेलं आहे। आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून ते जरा पाणी उकळून द्यायचं आहे आपल्याला। हे बघा पाणी उकळलेलं आहे। तर आता धुतलेले तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहेत। भरपूर गरम झालेलं आहे त्यामुळे मी एक एक हाताने टाकते तांदूळ। एकदा जर टाकले तर वरचं पाणी आणि तेल उडेल। हे करून पहा तुम्ही, चांगली कुठे पार्टी वगैरे असते आणि त्याच्यामध्ये आपण चिकन वगैरे रस्सा वगैरे असं करतो तर त्याच्यासाठी हे भात चांगलं लागतं त्याबरोबर खायला। तर बघा पूर्णपणे तांदूळ टाकलेले आहेत। आता ते ढवळायचं। वरती झाकण ठेवते। उकळे आलेले आहे। आता आपलं चांगल्या प्रकारे तांदूळ त्याच्यामध्ये शिजतील कारण पाण्याला चांगल्या प्रकारे आपण उकळी घेऊन हे केलेलं आहे। हे बघा आता ते दम आम्ही म्हणतो तर त्यासारखा हा तांदूळ झालेला आहे। तर थोड्या वेळाने आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला दममध्ये ठेवू म्हणजे चांगल्या वाफ्यावरती तो भात शिजेल। पूर्ण पाणी आटल्यावरती ठेवायचं आहे। तर बघा आपलं भात तयार झालेलं आहे जिरा भात। तर चांगलं नक्की तुम्हाला आवडेल।